शिक्रापूरमध्ये आढळून आलेला तस्कर जातीचा साप सर्पमित्र शेरखान शेख यांनी मोठ्या शिताफीनं पकडलाय आणि त्याला जीवनदान दिलंय. सापाला घाबरू नका, अशा वेळी सर्पमित्रांशी संपर्क साधा असं आवाहन सर्पमित्र शेख यांनी केलंय. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील सर्पमित्र तसेच पत्रकार शेरखान शेख यांनी करंजे नगर या ठिकाणी आढळून आलेल्या तस्कर जातीच्या सापाला जीवनदान दिलंय. शिक्रापूर येथील करंजे नगर येथे एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये एक साप असल्याचं नागरिकांना दिसलं. त्यानंतर तेथील सर्पमित्र शेरखान शेख यांना बोलवण्यात आलं. शेरखान शेख यांनी त्वरित तेथे जाऊन पाहणी केली. तिथे तस्कर जातीचा 4 ते 5 फुटाचा साप आढळून आलाय. यावेळी शेरखान यांनी शिताफीनं त्या सापाला पकडून जीवनदान दिलंय. यावेळी बोलताना आपल्या भागामध्ये आढळून येणारे सर्वच साप विषारी नसतात, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं त्यांनी सांगितलंय. तसेच आजपर्यंत अनेक साप मी पकडले असून बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्या तसेच मुलांच्या मनामधील सापांविषयी भीती दूर केली आहे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. तर यावेळी यश दौंडकर या लहान मुलानं देखील पकडलेल्या सापाला जवळ घेतलं आणि साप दिसला तर घाबरू नका, सर्पमित्रांना बोलवा असं आवाहन नागरिकांना केलंय. यावेळी सर्पमित्र शेरखान शेख, ऋषिकेश नागरगोजे, राजेंद्र दौंडकर, अशोक काका पाटील यासह तेथील रहिवासी उपस्थित होते. करंजे नगर या ठिकाणी हा एक तस्कर जातीचा साप पकडलेला आहे. कमीत कमी 4 फूट लांबीचा हा साप आहे. आता आपल्या भागामध्ये जे साप सापडतात लोक घाबरून जातात, परंतु सगळे साप विषारी नसतात, काही साप बिनविषारी असतात. आज जो हा ते या ठिकाणी साप पकडला ते काय करत आणि खालीच ते राहू दे माहित थोडं थोडं मी खोपा चित्रपटातील बाल कलाकार. सगळे साप हे विषारी नसतात, साप हे आपले मित्र असतात. सगळे साप हे विषारी नसतात. घरात साप दिसलं तर मारू नका, सर्व मित्रांना फोन करा. थँक्यू. सूर्यकांत शिर्के, सी 24 तास, शिक्रापूर.